बदलापूर रोडवर असलेले घरकुल डे केअर सेंटर मधील मुलांना तुम्ही तुम्ही आणि तुमच्या साथीदारांनी भिंतीवरून रॅपलिंग आणि एका बिल्डिंग वरून दुसऱ्या बिल्डिंग वर रोपवेच्या सहाय्याने तुम्ही ते अंतर पार करायला शिकवलं. म्हणजे खरंच तुम्ही स्वतः तर ते करतात आणि या मुलांना घेऊन तुम्ही ते शिकवलं त्यांना पार करायला, हे खरंच तुमची एक कौतुकाची गोष्ट आहे, कौतुकास्पद आहे. 8वी 9वीत असताना हिमाचल प्रदेशातील चंद्रखणी ट्रेक तुम्ही पार केलात एकटे, रॉयसन कॅम्प ना, रॉयसन कॅम्प मध्ये. खर हो, तर रायसन रायसनला. हा हा तर खर तर ह्या विषयी सांगायला मला आवडलं असतं, खूप छान किस्सा आहे तो, पण आता वेळेअभावी मी तो सांगू शकत नाही. पण नको नको. आठव्या नवव्या वर्षी सुद्धा ते एकटे राहून त्यांनी 8 दिवस हा कॅम्प केलेला आहे आणि खूप छान त्यांना तिथे अनुभव आलेला आहे. आणि तिथूनच मला वाटतं तुमची ती कला जोपासली गेली असेल. आणि स्त्री कला संस्था ही जी बाल बाल लहान मुलांची जी संस्था आहे, ज्याच्या संस्थापिका आपल्या दीपाली काळे आहेत संस्थापिका अध्यक्ष, तर ही खूप छान मोठी संस्था आहे, अनेक वर्ष ती चालू आहे. तर या संस्थेच्या स्पर्धा चालू होता, या वेळेला पूर्ण दिवस एका स्टेजवर उभे राहून मुलांच्या सादरीकरणाचे निरीक्षण तुम्ही करत होतात. तेव्हा कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आलेले आपले डोंबिवलीचे सर्वेसर्वा सुरेंद्र वाजपेयी सरांनी सांगितले होते, ज्या क्षेत्रामध्ये हा मुलगा जाईल त्या क्षेत्रात तो उच्च पदाला पोहोचेल. आणि आतापर्यंत तुमचा प्रवास पाहता त्यांचं भाकी तुम्ही खरं केलेलं आहे. एकदा शत्रू हा ट्रेक करत असताना आईस एक्स म्हणजे बर्फ फोडण्याची जी कुऱ्हाड असते ती तुम्ही कमरेला बांधलेली होती आणि त्या आईस एक्स तुकडा तुमच्या मांडीत गेला आणि खूप असह्य वेदना झाल्या होत्या तुम्हाला त्यावेळेला. आणि तुमच्या साथीदारांनी तुम्हाला खाली आणलं आणि ते खाली येताना सुद्धा यायला सुद्धा तुम्हाला 4 तास लागले. म्हणजे किती तुमच्याकडे सहनशक्ती आहे बघा. अशा या अवस्थेमध्ये सुद्धा तुम्ही मोठ्या धीराने या प्रसंगाला तोंड दिले. आई वडिलांना अजिबात कळवायचं नाही, एक तर ट्रेक अर्धवट सोडायला लागल्याचं दुःख तर होतच, पण आई बाबा घाबरतील, त्यांना त्रास द्यायला नको म्हणून तुम्ही त्यांना कळवू दिलं नाही. वयाच्या 15-16व्या वर्षी एवढी प्रगल्भता खरंच कुणाल तुम्हाला आम्ही मानलो. स्वामी विवेकानंदांच्या विचाराचा वारसा पुढे चालवणाऱ्या हे विश्वची माझे घर म्हणणाऱ्या कुणालना मी विनंती करते त्यांनी आम्हाला गड आणि किल्ल्यावर घेऊन जावे. नक्कीच. खूप खूप कौतुक झालं एवढं, मला थोडस असं जास्त वाटतंय ते कौतुक आणि जे काय आहे ते असो. कुणाल, हे कौतुक आहे ना हे जास्त का नाही सांगतो. आज आमच्या डोंबिवलीतला एक युवक 5000 किलो 5000 सैनिकांसाठी फराळ पाठवणारा 7000 किलो 7 टन फराळाची व्यवस्था करून आमच्यात बसलेला आहे, हे कितीतरी मोठ्या कौतुकाला म्हणजे पात्र आहे. आता तुम्ही गड किल्ल्यावर आम्हाला घेऊन जा. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. असो, तर आपण पुढे जाऊया. रवींद्रजी, मला तुम्ही स्क्रीन शेअरिंग साठी ऍक्सेस द्यावा.